हिंगोली शहरामध्ये कोरोना विषाणूचा वाढत असलेला प्रभाव लक्षात घेता उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येणार आहे. याकरता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 16 पथकांची निर्मिती केली आहे. या पथकामध्ये नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आज एक दिवस प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आरोग्य अधिकारी शिवाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोली येथील नगर परिषदेच्या कल्याण मंडप येथे बैठक पार पडली. या बैठकीला महसूल आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते. पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वतःहून समोर येऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी जिल्हा प्रशासनाने केले. आता टीम झालेली आहे आपल्या सगळ्या टीमला जे काही माहिती लागते ते पण दिलेले आहे, चित्र पण दिलेले आहे तुम्हाला. न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे, हिंगोली. मानव चैतन्य को हिंसा से शांति की ओर ले जाने के लिए 9 से 15 अगस्त तक चलने वाला है वैश्विक ध्यान उत्सव एकम विश्व शांति उत्सव. विश्व शांति के लिए लाखों लोग एक साथ ध्यान करेंगे. शांतिपूर्ण चैतन्य और विश्व शांति में योगदान करने के लिए 7 दिनों के लिए हमारे साथ ऑनलाइन जुड़ें. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9121163894.